इंदापूर तालुक्यामधील उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पात्र कोरडी ढाक पडलेली आहेत. पाणी आटल्यामुळे चारी खोदून पाणी मिळवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. पळसदेव इथल्या चारीवरती तर चक्क 150 अधिक विद्युत पंप लावण्यात आले. इतका खटाटोप करूनही पिकं जगवण्यासाठी पाणी शेतापर्यंत पोहोचत नसल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला. यंदा उजनी धरण 110% भरूनही धरणाची पाणी पातळी कमालीची खालावली. मग काय हे लोक मेल्यावर बघायचं का? मग आत्महत्या करतील ना, काय करतील लोक? मग ह्याच्यासाठी सरकारने काहीतरी उपाय केला पाहिजे ना. कर्ज काढून पाईपलाईन नेलेल्या लोकांनी आहे त्या इथं जळून गेले गुस्ताट. हाही पाणी आम्हाला राहू दे, एवढे पाणी प्यायचं पण बंद आहे आमच्याकडं. आपलं हे उजनी धरण यावर्षी पाऊस जरी कमी झाला असला तरी 110% भरलेलं होतं, परंतु शासनाचं नियोजन नाही आहे या गोष्टीवरती. आसपासच्या 10 गावातील पाईपलाईन वगैरे आहेत शेतीसाठी. शेतीचं तर सोडूनच द्या, पण आता पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि गुरांच्या पाण्याचा प्रश्न अतिशय बिकट झालेला आहे. त्या पाण्याची बिकट परिस्थिती झालेली, लाईट टिकत नाही, ही सरकारची धोरणं वेगळी. इथं शेतकरी एकदम आटापट्या झालेला आहे. उजनीचं पाणी लांब खाली गेलेलं आहे आणि चाड्या खोदून सुद्धा पाणी मिळत नाही. आज लोक पाण्यापासून वंचित आहेत. पिण्याचे व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. शेतकऱ्यांनी कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक करून या सर्व पाईपलाईन मोटरा दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आहे. शासनाने पाण्याने योग्य प्रकारे नियोजन करावं.